आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रज साहित्य जागर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी माननीय राहुल नार्वेकरजी माननीय नीलमताई गोरे माननीय दीपक केसरकरजी चंद्रकांतदा पाटीलजी अंबादास दानवेजी चेतन तुपेजी या ठिकाणी उपस्थित सर्व लिबिला साठवले त्याचप्रमाणे सर्वच लोकप्रतिनिधी पत्रकार आणि सर्व मान्यवर उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे ज्यांचा उल्लेख प्रतिभावंत कवी नाटककार श्रेष्ठ कादंबरीकार कथालेखक ललित साहित्यकार समीक्षक अशा विविध गुरुदावलीने आपण करतो साहित्याच्या सर्व अंगांना ज्यांनी स्पर्श केला आणि साहित्याची निर्मिती केली त्या विवा शिरवाडकरांचा आज जन्मदिवस आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे कुसुमाग्रजांच्या शब्दांमध्ये झोम होता ओझ होता आवेश होता उद्विग्नता होती त्यामध्ये लय होतं नाद होता माधुर्य होतं चित्रमयता सुद्धा होती आणि समाज प्रबोधन करण्याची एक वेगळी शक्ती ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची समाजातील अन्याय आणि विषमता याच्यावर अतिशय कठोर प्रहार हे कुसुमाग्रजांनी केले आणि साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासलीच पाहिजे या मताचे ते अतिशय कट्टर पुरस्कार ते होते आणि ती जाणीव त्यांच्या काव्यातनं जागोजागी प्रगट व्हायची त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्यावेळेस विस खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेत ते म्हणतात टिळक जसे फुला मुलांचे कवी होते किंवा गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य प्रणयाचे कवी होते तसे कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत आजच्या सामाजिक असंतोषाचा सा ज्वालामुखी त्यांच्या कवितांमधून इतर काव्याप्रमाणे नुसता धुमसत नाही तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो अशा प्रकारचं त्यांचं वर्णन केलेलं आहे किंवा त्यांच्या शब्दातलं सामर्थ्य काय होत हे आपल्याला दाखवत असताना कवी बाबो बोरकर असं म्हणतात की कुसुमाग्रजांची गरजा जय जयकार क्रांतीचा ही कविता पोर्तुगीज भाषेत भाषांतरित करून एका पोर्तुगीज लेखकाला वाचायला दिली ही लेखिका तिने कविता वाचली आणि वाचल्यानंतर तिची प्रतिक्रिया होती की ही कविता मार्सेलाज या फ्रेंच राष्ट्रगीतापेक्षा देखील उत्तम प्रतीची आहे हे सामर्थ्य म्हणजे साहेबांच्या शब्दांमध्ये मराठी जपली पाहिजे तिचं संवर्धन केलं पाहिजे असा आग्रह त्यांच्या कवितेतून अतिशय प्रखरपणे मांडला जायचा आणि आपल्याला त्या संदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून देखील वाचायला ऐकायला मिळाल्या मराठीचे संवर्धन करण्याची जबाबदारी कुसुमाग्रजांनी मराठी माणसावरच टाकली आहे ते म्हणतात परभाषेतही व्हा परांगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पर, पर चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका आणि म्हणून मराठी माणसाला त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भाषा मेली की संस्कृती मरते संस्कार मरतात आणि सभ्यता देखील हळूहळू नष्ट होते आणि म्हणूनच भाषेच्या बद्दलचा त्यांचा आग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे मला असं वाटतं की आज खूप अधिक बोलण्याची आवश्यकता नाहीये पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की अजितदादांनी जो आपल्यापुढे एक मुद्दा मांडलेला आहे शेवटी भाषा ही जर जिवंत ठेवायची असेल तर ती भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे ती भाषा व्यवहार भाषा झाली पाहिजे आणि अर्थार्जनामध्ये देखील त्या भाषेचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे आज इंग्रजी भाषा ही आपल्या देशामध्ये इतकी मोठी का झाली तर जेव्हा समाजात अशा प्रकारची प्रथा रूढ झाली की इंग्रजी भाषेत शिकलं तर नोकरी मिळते इंग्रजी भाषेत शिकलं तर अर्थार्जन करता येतं इंग्रजी भाषेत शिकलं तर आपल्याला मोठा होता येतं आणि त्यामुळे इंग्रजी भाषेचा पगडा आपल्या समाजावर मोठा झाला जर आपण मराठीला ज्ञान परिवर्तित करू शकलो आणि खरं म्हणजे ज्याचा उल्लेख माननीय दादांनी केला की आतापर्यंत इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजी डॉक्टर व्हायचं असेल तर इंग्रजी मग कोण मराठी भाषा शिकणार आहे पण आता माननीय मोदीजींनी नवीन शिक्षा नीतीमध्ये डॉक्टर होण्याकरताही मराठी इंजिनियर होण्याकरताही मराठी शास्त्रज्ञ होण्याकरताही मराठी ही जी काही तरतूद केली यामुळे मराठीला जिवंत ठेवण्याकरता एक नवीन अशा प्रकारचं दालन आपल्याला हे मिळालेलं आहे आणि आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी काही या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झालेली आहे या क्रांतीने आपल्याला भाषा जिवंत ठेवण्याचं एक नवीन साधन दिलं आहे कारण आज आपण पाहतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी भाषेच्या भिंती तोडलेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कुठल्याही भाषेचं भाषांतर रिअल टाईममध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येतं त्यामुळे मराठी साहित्य असेल मराठी भाषा असेल या संदर्भात आतापर्यंत ज्या काही भिंती होत्या त्या आपण आता, आता तोडू शकतो म्हणजे पलीकडच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा दुसऱ्या राज्याचा नेता आला आणि त्या नेत्याने त्याच्या भाषेत भाषण केलं तरी आपल्याला ते मराठीत ऐकू येईल अशा प्रकारची रिअल टाईम व्यवस्था आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या भाषेला अधिक समृद्ध कसं करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचं एका गोष्टीकरता अभिनंदन करेन की मागच्या अधिवेशनामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये रिद्धपूरला ज्या ठिकाणी पहिला मराठी ग्रंथ लिहिला गेला लीळा चरित्र त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्याचा कायदा पास केला आणि आता देखेल, ते विद्यापीठ देखील त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की शेवटी मराठीवर आपल्या भाषेवर जेवढा जास्तीत जास्त अभ्यास होईल तेवढं निश्चितपणे ही भाषा अधिक समृद्ध होत जाईल एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद केली पाहिजे आपण सगळे प्रयत्न करतोय की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो मिळेल त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी ही समजून घेतली पाहिजे मराठी ही अभिजात भाषा आहेच कारण याच्यापेक्षा जुनी भाषा जर आपण बघितली एक तमिळचा जर आपण विचार केला तर तमिळ सोडता यापेक्षा जुनी भाषा ही दुसरी कुठली नाही की ज्या भाषेमध्ये इतकं मोठं आणि विपुल साहित्य प्राचीन काळापासून तयार झालेलं आहे आणि म्हणून त्याला शासकीय दर्जा मिळेल तेव्हा मिळेल तुमच्या आमच्या मनामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे आणि तो निश्चितपणे राहील मी शेवटी माझं भाषण संपवता संपवता माझ्या लक्षात असं आलं मग अशी की एकमेकाच्या कविता वाचणं चाललेलं आहे कारण विरोधी पक्ष नेत्यांनी कविता ज्यावेळेस वाचली त्यावेळेस ताईंच्या चेहऱ्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांना तीच कविता त्यांनी तयार करून ठेवली आहे आणि म्हणून मी शेवटी विचार केला की आपण आपलीच कविता एखादी म्हणावी आणि म्हणून मी माननीय रामदासजी आठवले यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बसल्या बसल्या चार ओळी लिहिल्या तेवढ्या वाचतो तुमची आमची माय मराठी तुमची आमची माय मराठी या मातेच्या गौरवासाठी साहित्याची भरुया गागर भावनेचा जेथे सागर कुसुमाग्रजांचा हा साहित्य जागर शब्द खजिना जरी रीती झोळी शब्द खजिना जरी रीती झोळी मराठीला समर्पित माझ्या ओळी आपले नाते जशे जशा रेशीम गाठी आपले नाते जशा रेशीम गाठी गर्वाने म्हणूया होय मी मराठी होय मी मराठी